मधुमेहामुळे अनेक मुंबईकरांचा दुर्दैवी अंत होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच विषयीची अधिक माहिती डॉक्टर मधुकर गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधत घेणार आहोत. मुळात डॉक्टरजी, आपण जर या सगळ्या परिस्थितीकडे बघितलं तर जीवन बदललेलं आहे, वेगवेगळ्या सवयी आपल्या बदलल्या आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आता या सर्व्हेमध्ये समोर आलंय की मुंबईकरांना डायबिटीस असेल, कॅन्सर असेल, अशा अनेक रोगांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. काय तुमच्या पाहणीमध्ये समोर आलंय? नक्कीच, आजकाल तुम्ही जर बघितलं तर डायबिटीस जे की आपण मधुमेहाचं प्रमाण आहे मुंबईतच नाही पूर्ण आपल्या भारतामध्ये, जे आपल्या भारताला सुद्धा हे म्हटलं जाते की इट इज अ कॅपिटल ऑफ डायबिटीस, हे जगामध्ये जास्त प्रमाण हे आपल्या भारतामध्ये आहे. आणि मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये तर आजकाल प्रमाण वाढलेलंच आहे. मी आता पाहतो की प्रत्येक हा अल्टरनेट पेशंट हा डायबिटीसचा असतो, कारण का आपली जी जीवनशैली पहिलीची जी आहे ती सगळी बदललेली असते, की सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे आणि प्रत्येक जण आपले फिजिकल वर्क जे असतं ते पूर्ण आपलं कमी झालेलं आहे. तर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करताना आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे बदल केले पाहिजे. आणि आपलं वजन कमी जर वाढलेलं असेल तर व्यायाम वगैरे करणे आणि जेवणामध्ये पथ्य पाळणे, पालेभाज्या वगैरे वाढले, फ्रुट्स वगैरे घेणे जर हे. आणि आजकाल प्रत्येकाची सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे, प्रत्येक जण हॉस्पिटल किंवा ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी असतात. तर हे फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या स्वतःची वाढवणे आणि जंक फूड्स वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत, ते जे काही अननेसेसरी एक्स्ट्रा फूड्स आपण दिवसभर घेत असतो ते सुद्धा टाळायला पाहिजे. ह्याच्यानुसार क्रमानुसार जर बघितलं तर आजकाल सर्वेनुसार आपले हार्ट डिसीजेस आहे की ते 16% आहे, त्याच्यानंतर डायबिटीजचा लागतो, त्याच्यानंतर ट्युबरक्लॉसिसचं ह्या प्रमाण वगैरे, त्याच्यानंतर हायपरटेन्शन वगैरे लागतं. पण डायबिटीज आणि हायपरटेन्शन सुद्धा खूप महत्वाचे आजार असतात, कारण आपण हे छोटेसे आजार आहेत पण निग्लेक्ट करतात. बरेच जण शुगर आणि ब्लड प्रेशर हे कंट्रोल करत नाहीत. आपण जर हे शुगर जर कंट्रोल नाही केलं तर 5 ते 10 इयर्स मध्ये जे आपल्या शरीरातले जे महत्वाचे ऑर्गन असतात, किडनी आहे, हार्ट आहे किंवा ब्रेन आहे, तर ह्याच्यावर आपला त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स ह्या जर ऑर्गनला अफेक्ट झालं तर त्याचा म्हणजे मृत्यूचा प्रमाण ह्या गोष्टीमुळे जास्त आढळून येत असतो. आसिफ सह सुस्मिता बदाणे, झी मीडिया, मुंबई.